निर्णय का घेतला तो दोन्ही एका तोला मुलाची आहे, दोन्ही पोरं चांगली आहे, दोघही महाराष्ट्र केसरी आहे, दोन आणि तीन नाही करायचं, दोघांनाही दोन नंबर दिला त्यांच्या वास्तव्यासाठी जरा टाळायला लागे हो, मनाचा मोठेपणा असावा लागतोय। आणि परवा दिवशी इकडे तुम्ही गणेश आता तुम्ही स्टेजवर जाऊ नका। परवा प्रिंसिपलला पाडलं त्या महेंद्र गायकवाडनं, लढण्याची ऐट आणि ड बघा, शिरशीचा हा महेंद्र गायकवाड या अनगड हिऱ्याला पैलू पाडले काका पवारांना, लढण्याची ऐट आणि ड बघा, अहो ताकद किती असेल। महेंद्र 605 उगस नाही म्हणाल, एका शेतकऱ्याचं पोरग आहे। मी सोन्याच्या गदेच्या स्पर्धेसाठी मीच होतो शिवराय केसरीला नगरला, तिथेही कुस्ती आली सिकंदरची, गुणांवरती स्पर्धेमध्ये सिकंदरला पराभूत केलं आणि पुढे शिवरायद्राक्ष जखमी झाला आणि सोन्याच्या गदेचा मानकरी झाला। अर्धा किलो सोन्याची गदा पावती सकट दिली वय बोलून घेणं, पावती सकट उग सोन्याचं पाणी मारलेलं नाही। आम्ही नगरचे जिल्हा तालीम संघाचे सचिव आहे, त्याच्यामुळं ते किती चांगलं पोरग आहे। काल प्रिंसिपलला पाडलं, आज भारतामध्ये कुणाबरोबर कुस्ती करण्याची तयारी आहे। आज महाराष्ट्राची पोरं एवढी मोठी झाली, सिकंदरनं माऊली जमदाडेनं तो धबधबा महाराष्ट्राचा पुन्हा एकदा निर्माण केला आणि त्याच्या मागोमाग माऊली कोकाटे, महेंद्र गायकवाड, अक्षय शिंदे हे पैलवान उत्तर भारत गाजवायला लागले। अभिमान आहे सगळ्यांना, अशी पोरं आपल्या घरामध्ये तयार करा। काय त्या पोराच्या मांड्या, आमच्या पोराच्या मांड्या अशा कोळवाच्या दांड्या। लोक म्हणतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या, पोराच्या पाहिल्या तर नुसत्या हात पायाच्या काड्या। महेंद्र गायकवाड सारखं घरामध्ये असल्या बांधतो करणार टोकरी काय बाबा, सुरेंद्र गर्दन केसर झाले आणि त्याच्यावर लढणारा सुनील कुमार हरियाणाचा आखिवानी रेखीव तब्येतीचा तोही दमा कसाचा आहे। बस आणि एकेरी पटायला लागला महेंद्र गायकवाड आणि कब्जा मजबूत करतोय हो, किती पॉवर आणि किती करंट आहे। आणि फक्त उपमहाराष्ट्र केसरी नाही, आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये बापू रस्कर बरोबर का, या भारताला सुवर्ण पदक रौप्य पदक मिळवलं त्या महेंद्रनं आणि गणेश शेठ घुले यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद। आणि गणेश शेठ तो फेटा आता काय उतरू नका आणि घरी गेल्यावर तेवढी दिष्ट करायला त्यांना काय सांगायचं विसरू नका हो, आजही बाकीच्या आम्ही बारीकच दिसतोय तुमच्या पुढे। जब जमी पर खुदा व्या समान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो भी सोचता होगा, असे गणेश शेठ घुले आणि त्यांचा सर्व मित्र परिवार। टाळ्या वाजवा जरा त्या गणेश शेठ घुलेंसाठी। आणि गौरव शेठ घुले इथं उपस्थित आहेत, त्यांचे चिरंजीव, आणि दोघेही जिंकणार त्या बापल्या विशेष नाही, आमच्याकडे बापल्या बसून हा त्या दिगालाच बरोबर चांगला आदर्श आहे। अशी पिढी आपल्याला तयार करायची, नाहीतर पायात पाय गुतून पडणारी नकोच आहेत आपल्याला। शरीर सौष्ठ असायला पाहिजे, शरीर माध्यम खलु धर्म साधन आणि घिस्सा मारतोय शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं। राजर्षी शाहूने संपत्तीचे तीन प्रकार सांगितले, पहिली संपत्ती शरीर संपत्ती, शरीराची बैठक मजबूत करा, मरक वाळलं कुणी राहू नका। दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती, पुत्र जर चांगला जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव काढत असतो आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतो। आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती, आजकाल लोक तिसऱ्या संपत्तीला मोठं म्हणायला लागली आणि पहिल्या दुसरीकडे दुर्लक्ष झालेलं आहे। पैलवान चंदूशेठ अवसर यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करत मला 200 रुपयाचं बक्षीस आलंय, धन्यवाद। नितीन नामगे आणि
राजूसाहेब सुरवस यांच्या चालू कुस्तीवर 2100 रुपये आलेले आहे। तर आपल्या दोन संपत्तीकडे पहिलं लक्ष द्या, भौतिक संपत्ती ऑटोमॅटिक येत असते, त्याला वेगळा काही मंत्र पढावं लागत नाही। घरामध्ये अमावस्येच्या रात्री, आज अमावस्येचा एक बैल पोळा पण आहे। पहिली तुम्ही शरीराची बैठक मजबूत करा, दुसरं आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, आणि त्याच्यानंतर तुमची भौतिक संपत्ती तयार होत असते। गौरवशेठ घुले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय। पुत्र असा ऐसा गुंडा त्याचा त्रि लोकी झेंडा, मुलगा असा जन्माला गाला ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा असेल, नाहीतर तिन्ही लोकांमध्ये लोक चालले तरी कोणाचं पोरगाय काय नाही असं म्हणणारे नको। पोरग कुणाचं अशी म्हणणारी लोक निर्माण होतात। पहिलवान हे गावाचं, घराण्याचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं भूषण असते, प्रत्येकाला अभिमान आहे। तो महेंद्र गायकवाड लढतोय, तो शिर्सिका तिकडून शूट करतोय, त्याच्या गावचं पोरग सांगोल्याचं किती अभिमान असतो, आपल्या गावचं पोरग लढायला लागल्यावरती। आणि हाताचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे, महेंद्र गायकवाड त्याचं नाव, महेंद्र बाहुबली तुम्ही पिक्चर मध्ये पाहिला, आज प्रत्यक्षात बघा, एक आदर्श कुस्ती मैदान संपन्न होतोय। शबास रावसाहेब तथा कुंजीरांच्या या कुस्तीवर 1000 रुपये बक्षीस झालेलं आहे। अशी दातृत्वान आणि देणगीदार मंडळी असल्यामुळं हे सामाजिक कार्य संपन्न होत आहे। पुन्हा एकदा मान्यता कस करायचं काम चालू आहे। हाताचा घुटना मानेवरती ठेवला, हत्तीच्या सोंडेमध्ये बळ आहे, नागाच्या फण्यामध्ये बळ आहे, आणि पैलवानाच्या मानेमध्ये जोपर्यंत दम आहे तोपर्यंत पराभव कुणी करू शकत नाही। शबास सुनील, शबास महेंद्र। अहो महाराष्ट्रात एक नंबरला लढणारी ही पोरं आज सगळी दोन दोन तीन तीन लागले। यावेळी या मैदानाची उत्ती लागते घुटना, एकदम घुटना, तोही काय कमी नाही हो सुनील कुमार, एवढा मोजा 1.25 किलो मानेवर बसल्या आपलं काय होईल हो, दिवसात चांगलंच की सुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे हिऱ्या गमाड्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते। तुला कुस्ती करा, आणि बऱ्याच जणांची चर्चा सुरू झाली ही भी निभारून दिसते। हा उगच जोडलं नाही इथं, नाहीतर चालून बोलून आणायचं काहीतरी पाडायचं बकरं म्हणून ते काय उपयोगाचं नाही। 3 लाख रुपये नाम आहे, एवढं सोपं नाही। महेंद्रचा घाम काढला त्याच्यावरच अंदाज लावा। बस पुन्हा एकदा घटना, 1.25 किलो मानेवरती पुण्याच्या भागातली कुस्ती, ओ